गुड मॉर्निंग चिल्ड्रेन, कैसे हाथ? अभ्यास करता है कि नहीं? चला मग आज अपन बघूया सब्जेक्ट इंग्लिश स्टैंडर्ड 2 पेज नंबर 45। पेज नंबर 45 सर्वांनी काढून ठेवा आणि हे पेज सगळ्यांना येतंय। इथे फक्त आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर हे बघायचे आहेत विथ पिक्चर आणि ट्रेस केल्यानंतर इथे तुम्हाला स्वतःच्या अक्षरात सुंदर अक्षरामध्ये लिहायचं आहे फोर लाईन मध्ये। ठीक आहे, पहिल्यांदा क्वेश्चन आपण रीड करूया। ट्रेस म्हणजे या दिलेल्या लेटरवर तुम्हाला ट्रेस करायचं आहे। अँड आणि राईट लिहायचे आहे इथे द फॉलोइंग लेटर्स। ओके, ट्रेस अँड राईट द फॉलोइंग लेटर बघूया मग। हे आपण बघितलं होतं काय नाव होतं याचं नाव ऑरेंज। ऑरेंज फर्स्ट लेटर ऑफ ऑरेंज इज ओ, तर हा झाला कॅपिटल ओ आणि हा स्मॉल। कॅपिटल ओ हा 1, 2, 3 वरच्या तीन लाईन मध्ये लिहिलेला आहे। स्मॉल ओ हा खालच्या दोन लाईन मध्ये लिहिलेला आहे। अंडरस्टूड? हे ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असतं बरं। आपण आपल्याला वाटते अरे हे एवढंच तर करायचं आहे, एवढंच करायचं आहे, पटापटा आपण पेन्सिल घेतो लिहून पटापटा त्याला ट्रेस करतो आणि इथे ओ काढून काढून मोकळं होतो ओ आणि इथे स्मॉल ओ, झालं आपलं काम, झालं सर माझं रेडी। असं नाही, इथे फोर लाईन मध्ये लिहिताना यांनी काय वापरलं ते मायन्यूटली ऑब्झर्व करणं आवश्यक आहे। का बरं? कारण आपल्याला जेव्हा फोर लाईन मध्ये हे शब्द लिहायचे असतात, हे तर लेटर झाले सिंगल लेटर, जेव्हा शब्द लिहायचे असतात तेव्हा मग आपल्याला स्मॉल लेटर लिहिताना वरच्या तीन लाईन मध्ये कोणतं येतं, खालच्या तीन लाईन मध्ये कोणतं येतं हे लक्षात आलं पाहिजे। ओके, मग इथे ट्रेस करायचं आहे फक्त तुम्हाला छान माझ्या या कर्सरनी या लॅपटॉपच्या स्क्रीनवर, बरोबर करता येणार नाही मला, तुम्हाला छान तुमच्या पेन्सिलनी तुमच्या घरी वहीवर पुस्तकावर ट्रेस करता येईल म्हणून तुम्ही ट्रेस करून घ्यायचं छान सुंदर अक्षरामध्ये। ओ, ट्रेस करताना वाचायचं, फक्त बघू बघू नाही करायचं। आपण कशाला ट्रेस करतोय म्हणायचं मग ओ, इथे सुद्धा ओ आणि इथे सुद्धा आपल्याला छान सुंदर ओ काढायचा आहे। या कर्सरने मला काढता येत नाही आहे, कर्सर बरोबर काम करत नाही, कधी कधी करतो कधी नाही करत, बघूया काढता येत का। ओ हा झाला ओ, ओ फॉर ऑरेंज, ओ फॉर ऑक्स, आणखी ओ पासून स्टार्ट होणारे शब्द वर्ड्स कोणते कोणते आहेत? ओ पासून स्टार्ट होणारे ते आठवायचे, ज्याला आठवले त्याने ओ पासून सुरू होणारे शब्द असा ओ लिहायचा, असा फोर लाईनच्या स्टार्टिंगला ओ लिहायचा, असा एरो दाखवायचा इथे आणि मग ऑरेंज ऑक्स असे कॉमा देऊन शब्द लिहायचे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला ओ पासून पुष्कळ शब्द लिहिता येतात। ओके चला पुढे जाऊ, मी मोडून टाकतो आता हे। नेक्स्ट, नेक्स्ट इज पी, पी फॉर पेन्सिल।
आता हा कॅपिटल पी बघा वरच्या तीन लाईन मध्ये काढलेला आहे. झालं आपलं निरीक्षण. निरीक्षण करायचंय आपल्याला की हा पी काढला कसा वरच्या तीन लाईन मध्ये. कॅपिटल पी नाव स्मॉल पी. आता स्मॉल पी लिहिताना इथे काय वापरलाय, वरची एक लाईन सोडली, खालच्या तीन लाईन मध्ये आपण बघतोय या चार लाईनचं. जेव्हा अल्फाबेट कॅपिटल अल्फाबेट काढतो तेव्हा फक्त ही वन ही टू आणि ही थ्री तीनच लाईन यूज करतात. परंतु स्मॉल लेटर काढताना काही लेटर्स खालच्या तीन लाईनचा उपयोग करावा लागतो लिहिताना, काही लेटर्सला किंवा काही लेटर्सला वरच्या तीन लाईनचा उपयोग करावा लागतो. अंडरस्टूड? चला मग हा पी, पी फॉर पेन्सिल, पी फॉर पेन, पी फॉर पॅरट, पी फॉर पायनॅपल, पी फॉर पीकॉक. मग येथे इथे याला ट्रेस करायचं आहे. मी प्रत्येक शब्द ट्रेस करून दाखवणार नाही इथे, हे तुम्हाला करायचं आहे घरी. फक्त इथे लिहिताना थोडी काळजी हेच घ्यायची आहे की आपल्याला कॅपिटल लेटर वरच्या तीन लाईन मध्ये, स्मॉल लेटर हा जो पी आहे हा खालच्या तीन लाईन मध्ये. ओके, आला लक्षात? हे तुम्हाला ट्रेस करायचे आहेत घरी, मी मुद्दाम करून देत नाही आहे इथे. चला पुढे जायचं. ही कोण आहे? क्वीन. पा कशी पाहून राहिली तुमच्याकडे डोळे मोठे करून. तुम्ही कसे लिहिता ते पाहताय, ते कशा अक्षरात लिहिता ते. काय मग? क्यू फॉर क्वीन. क्यू कसं काढलाय, वरच्या तीन लाईनचा यूज केलेला आहे आणि या ठिकाणी या प्रकारे अशी खाली रेषा ओढलेली आहे. क्यू हा झाला कॅपिटल, हा झाला कॅपिटल. आता स्मॉल क्यू कसा आहे बघा, इथे खालच्या तीन लाईनचा उपयोग केलेला आहे. स्मॉल क्यू हा ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत, फक्त आपल्या डोक्यात हे जात नाही की हे लेटर्स लिहिताना फोर लाईन मध्ये लिहायचे कसे. याच्यासाठी मी एक स्पेशल व्हिडिओज बनवून व्हॉट्सअपला टाकतो किंवा आपल्या ग्रुपला युट्यूबच्या चॅनलला सेंड करतोय. मग या क्यूला ट्रेस करायचं आहे. क्यूला ट्रेस केल्यानंतर स्मॉल क्यू इथे सुद्धा आपल्याला क्यूला ट्रेस करायचं आहे आणि हा झाला स्मॉल क्यू. ओके चला नेक्स्ट. रॅबिट. आता या ठिकाणी आर फॉर रॅबिट, आर कॅपिटल आपल्याला ऑलरेडी येतोय. And this is small letter R. Use only two middle line. इथे सुद्धा मग आपल्याला पहिल्यांदा आर लिहिताना वरच्या तीन लाईनचा यूज करायचा आहे आणि स्मॉल आर काढताना खालच्या तीन लाईनचा उपयोग करावा लागेल. मग इथे काढताना सुद्धा आपल्याला सेम इथे स्मॉल आर. ओके घरी करायचं आहे मात्र तुम्हाला सुंदर अक्षरामध्ये. चला पुढे जाऊ. एस बघा, वरच्या तीन लाईनचा उपयोग. एस फॉर सन आणि खालच्या दोन लाईनचा उपयोग. This is capital letter and this is small letter. इथे capital letter and here small letter. हे पण करायचं घरीच. आणि इथे capital letter
आणि इथे स्मॉल लेटर. ओके. चला पुढे जाऊ. लास्ट टी. टी फॉर ट्री. कैपिटल टी एंड हियर इज स्मॉल टी. दोघांसाठी ही वरच्या तीन लाईनचा उपयोग झालेला आहे हे त्याचं निरीक्षण आपलं ऑब्झर्वेशन करायचं आहे. वरच्या तीन लाईनचा उपयोग टी लिहिताना आणि इथे सुद्धा आपल्याला टी लिहिताना वरच्या तीन लाईनचा उपयोग करायचा आहे. ओके. हे आणि हे घरी करा. इथे बघा वरच्या तीन लाईनचा यूज करतोय टी लिहायसाठी आणि इथे सुद्धा स्मॉल लेटर काढताना सुद्धा आपल्याला वरच्या तीन लाईनचा यूज करायचा आहे. टी फॉर ट्री. चला करा घरी होमवर्क करा. सुंदर अक्षरामध्ये होमवर्क झाल्यानंतर आपल्या ग्रुपला फोटो काढून शेअर करा. सगळ्यांनी फोटो क्लिअर काढायचा, ओळखू येईल असा काढायचा, अक्षर सुंदर काढायचं. ठीक आहे मग थांबायचं इथे. चला थांबूया.